तर हे बघा मित्रांनो, माझे राजापूरचे काका आणि काकी आले आहेत, राजू काका आणि काकी आले आहेत, आणि आता आपल्या बाप्पाची पूजा करत आहेत. आम्ही पहिली गणपतीची पूजा केलेली आहे. पहिला आम्ही गणपतीला ओसा भरणार आहे आणि नंतर गौरींना ओसा भरणार आहे. आमचे भाऊजी आणि वहिनी आहेत, त्यांनी असा ओसा भरायचा राहिला होता. आता हे पहिल्यांदाच ओसा भरतायत, नवीन ओसा आहे. आता बघा कसं भरतात ते नवीन ओसा. चंद्र आहे चांदणीचा सांगाती, चंद्र आहे चांदणीचा सांगाती, पवारांचा हट्टी राजू आहे माझा जीवन साथी. चला आता गिफ्ट देणार काका काकींना. चला भाऊजी मोठं गिफ्ट टाकायचं या. नमस्कार मित्रांनो, मी वेदांग पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज गणपती बाप्पाचा पाचवा दिवस आणि उद्या बाप्पाचं विसर्जन असणार आहे. तर त्याआधी आज गौरींचे ओशी आहे, तर त्याचाच आज ब्लॉग असणार आहे की सकाळपासून मम्मीनी कशी काय तयारी केली आहे. सकाळी 6 वाजल्यापासून मला उठून मम्मीने एक एक व्हिडिओ काढायला लावली आहे. तर रांगोळी काढवते 6 वाजता उठून मम्मी मेन म्हणजे, तर ती पण व्हिडिओ वगैरे मी सर्व शूट केली आहे आजच्या ब्लॉगसाठी. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू बघा, एंडपर्यंत बघा, आणि ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि आज गौरी आलेल्या आहे, म्हणजे गौरी सजवून ठेवलेल्या आहेत मम्मीने. गौरी तर काल आल्या, पण आज सजवून वगैरे ठेवलेल्या आहेत गणपती बाप्पाच्या बाजूला त्यांच्या जागेवर, आणि तेच तुम्हाला आज बघायला मिळणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर बघताय मंडळी, सकाळचे 7 वाजले आहेत आणि मम्मीची ऑलमोस्ट रांगोळी आता काढून पूर्ण झाली आहे. 5:30 वाजल्यापासून उठलेली रांगोळी काढण्यासाठी खास, आणि आता तिची ऑलमोस्ट रांगोळी होत आली आहे, म्हणजे थोड्या वेळात होऊन जाईल पूर्ण. तर बघा मित्रांनो, सकाळचे 9 वाजले आहेत आणि मम्मीने आपल्या वडे बनवायला घेतले आहेत ना मम्मी. वड्याचं पीठ मळतील. आज आमचा स्पेशल मेनू काय आहे या सगळ्यांनी बघायला. आज आमच्याकडे कोकणात स्पेशली काळ्या वाटाण्याचं सांबार, वडे, खीर हे सर्वांचं नैवेद्य असतो गौरीसाठी. इतर पदार्थ पण असतात, म्हणजे काळ्या वाटाण्याचं सांबार, आणखीन एक उसळ असते, तर आम्ही चणा बटाट्याची उसळ बनवली आहे. वडे असतात, खीर असते, आणि इतर पदार्थ पण असतात, अळूवडी वगैरे जे काय आपल्याला बनवायचं ते असतं. चालेल, या तुम्ही पण आमचा आजचा नैवेद्य बघा, तुम्हाला पण आवडेल. तर मित्रांनो, आता मम्मी आता सकाळी सकाळी उठून रांगोळी वगैरे काढली, ते तुम्ही बघितलात. आणि आता मम्मी दोन्ही गौरींना जागेवर ठेवणार, म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या बाजूला ठेवणार ना मम्मी. हा, आणि सुंदर बघा डेकोरेट केलंय, गौरींना सजवलंय. डुकर नाही राहणार, साईडनेच घे. ते Thank you.
दोन्ही लिहू. पाच प्रकारची पाच पानं मी जंगलातून स्वतः तोडून आणली आहेत. पण जर नावं विचारायचं तर मला एकाचंही नाव माहिती नाही. पण दरवर्षी मी जेव्हा औसा भरते तेव्हा त्या बाजारामध्ये बायका विकायला बसलेल्या असतात तर ती पानं तशी हे पान आहे असं ओळखून मी स्वतः तोडून आणलेली आहेत जंगलातून. पण मला नावं माहिती नाहीत त्याची. अच्छा. एवढं नक्की माहिती आहे की हीच पानं असतात म्हणून मी ती. आणि तू विचारला पण ना त्या काकांना वरती चौके काकांना पण विचारलं हीच पान आहेत का. पान आहेत का. मला एकाचंही नाव नाही माहिती. बरोबर अंदाजे अंदाजे म्हणजे 100% हीच पानं आहेत ह्याच्याने मी तोडून आणलेले आहेत की दरवर्षी ओशाला मी विकत आणते आणि यावर्षी मी जंगलातून तोडून आणली आहे. फरक एवढाच आहे. तर ही पाच प्रकारची पाच पानं घेतात आमच्याकडे ओशामध्ये. त्याच्यानंतर ह्या पाच प्रकारच्या भाज्या घेतात. हे प्रत्येक प्रकारची एक एक भाजी आता आम्ही ह्या प्रत्येक पानावर. कोणती कोणती भाजी आहे. ही भोपळा आहे, पडवळ आहे, भेंडी आहे, दोडकी आहे, कारली आहेत आणि हे करांद आहे छोट त्याचे पण तुकडे केले आणि ही काकडी आहे. पाच प्रकारच्या भाज्या लागतात आम्हाला. जास्त असतील तरी चालतात पण कमीत कमी पाच प्रकारच्या भाज्या लागतातच. त्या आम्ही प्रत्येक पानावर ठेवणार. त्याच्यानंतर असं मध्ये असं नारळ ठेवतो उषामध्ये. एक निरांजन पेटवून ठेवा आम्ही आता. बस ना चालेल. नंतर तयारी केल्यावर दाखवू. आणि रांगोळी पण बघताय मस्त सकाळी उठून काढलेली मम्मीने 6 वाजल्यापासून ना मम्मी. आणि आता ती थकली आहे. आता तिने काय खाल्लं नाही म्हणून ती जास्त बोलत नाही. उपवास आहे ना. आज ओसा भरायचा मला. गौरींच्या ओटी भरायच्या. दोन्ही गौरींच्या ओटी भरून नंतर मला त्यांचा ओसा भरायचा आहे. आणि मी एकटीच आहे तरी पण माझं काम झालेलं आहे. आता बघा वाजले किती 12:15 माझं सगळं जेवण झालेलं आहे. काळ्या वाटाण्याचं सांबार, वडे, वरण, भात आणि पापड तळले. दोन भाज्या केल्या आहेत. सर्व जेवण रेडी आहे आणि म्हणून शेवटी आता मी ओसा भरायला घेतलेला आहे. तर गौरींच्या दोन्ही गौरींच्या ओटी भरून आता मी ओसा भरणार आणि गौरींना पुजणार. ओके चालेल चालेल. मग थकायला होणारच ना. सकाळपासून काही खाल्लं नाही. उपवास आहे माझा. हा मग आता तुम्हाला गौरींची पूजा करणार तेव्हा ओसा भरणार तेव्हा दाखवतो तुम्हाला परत. एक विडा घेतो आम्ही. विडा एक नारळ ठेवलाय. एक विडा ठेवलाय. आणि आता ह्या ज्या 5 भाज्या आहेत त्या मी लावणार ह्याच्यावर सगळं. आमच्या दोन गौरींच्या ओटीची तयारी आहे. दोन्ही गौरींच्या आम्ही ओटी भरतो पूजा करताना आणि मग ओसा भरतो. तर ही दोन्ही गौरींच्या ओट्यांची तयारी आहे. तर दोन्ही गौरींची ओटी भरणार आणि ओटी पहिली पूजा करून ओटी भरणार आणि नंतर मग आम्ही ओसा भरणार दोन्ही गौरींचा. आता मी पहिली माझी तयारी करून घेते त्याच्यानंतर मी ओसा भरणार आहे. सर्व तयारी झालेली. बाकी आमची गौरींची तयारी झाली. ओशाची ही औषधाची तयारी मी तुम्हाला दाखवली. औषधाची तयारी झाली. आता दोन्ही गौरींच्या ओटा तयार करून ठेवल्यात मी इथे. आता मी स्वतः माझी तयारी करणार आणि नंतर मी गौरींची म्हणजे ओटी भरणार, पूजा करणार आणि ओसा. म्हणजे तू आता परत नवीन साडी घालणार. बरोबर. ही जुनी साडी आहे माझी. अच्छा ओके. तर मी नवीन साडी नेसणार चांगली आणि मग गौरींचा ओसा भरणार आहे. तोपर्यंत तुम्ही माझी वाट बघा. मित्रांनो बघता आता बाहेर आलोय आणि बाहेर येताच मला समोर एक असं मस्त जास्वंदाचं फूल दिसतंय. तर तेच आता आपल्या बाप्पासाठी मी तोडून घेऊन येतो. बघा या जास्वंद काढायला. आणि पाऊस पण सुरुवात झाले पावसाला. हे बघा मस्त एकदम बाप्पासाठी जास्वंदाचं फूल काढलंय आणि आता आपण बाप्पाला देऊया. तर फायनली मित्रांनो झाली आपल्या मम्मीची तयारी आणि आता थोड्याच वेळात ती येईल म्हणजे. तर ये मम्मी.
हां तर बघा आता मम्मी आहे ओसा भरण्यासाठी तयारी वगैरे करून येते आहे. नमस्कार. तर बघा आता आम्ही आज आमच्या गौरींचे ओसे भरणार आहेत. तयारी ऑलरेडी केलेली आहे. मी तुम्हाला दाखवलं आमच्या ओशाची तयारी. 5 प्रकारची पानं, 5 प्रकारच्या भाज्या, फळं ठेवली आहेत, नारळ ठेवलाय, अगरबत्ती ठेवली आहे, निरांजन ठेवलंय, विडा, हां आणि विडा ठेवलाय. हे सर्व तयारी केलेली आहे. आणि आता आपण गौरींच्या पहिल्या पोट्या भरून घेणार आहोत. फुलं पण ठेवते ओशामध्ये. आमच्या म्हाळावरची गवर आहे जिचा पदर आमच्या गणपतीच्या डोक्यावर दिलेला आहे. आम्ही आता आम्ही तिची पूजा करून घेते पहिली आणि तिचा ओसा भरते. आम्ही दोन्ही गौरींची ओटी घरून घेतलेली आहे. पहिली भाळावरच्या गौरीची ओटी करते. नंतर ही आमची तुळशीची गवर आहे. त्या गौरीची सुद्धा ओटी मी आता करून घेतली आहे. आणि आता आपण दोन्ही गौरींची पूजा करून ओसा भरून घेऊ. आम्ही पहिली गणपतीची पूजा केलेली आहे. पहिला आम्ही गणपतीला ओसा भरणार आहे आणि नंतर गौरींना ओसा. असतात 5 पानावर आम्ही 5 प्रकारच्या भाज्या ठेवलेल्या आहेत. तर हा हे जे वाण आहे औषधातलं ते हे आम्ही पहिलं गणपतीला ठेवणार. नंतर आमच्या ह्या गौरीला ठेवणार. दुसरं आम्ही ह्या गौरीला ठेवणार. आणि नंतर आम्ही एक वाण आम्ही आमच्या घरच्या देवाजवळ ठेवतो. जे एक वाण आहे हे आम्ही एक आमच्या घरच्या देवाजवळ ठेवतो. आम्ही आमच्या देवाची पूजा करणार आणि देवाला वाण देणार. तिला वाण दिलं आहे.
नंतर आता आम्ही आमच्या घरच्या देवाला वाण देणार आहे. तर आता घरच्या देवाची मी पूजा करून घेते. नेहमीच्या देवाला ठेवायचं अशा पद्धतीने आमचं औसा भरून झालेलं आहे. तर आता आम्ही पहिलं वाण गणपतीला ठेवलं. औषध आम्ही 5 प्रकारची पानं, 5 प्रकारच्या भाज्या आणि जे काही ठेवतो ते सर्व मी तुम्हाला साहित्य दाखवलं. सर्वात पहिलं आम्ही गणपतीला औसा दाखवतो आणि म्हणजे गणपतीची पूजा करतो. गणपतीजवळ एक वाण ठेवतो. त्याच्यानंतर आम्ही घरच्या देवाची पूजा करतो. घरच्या देवाला एक वाण ठेवलं आहे. त्याच्यानंतर आम्ही गौरींची पूजा करतो. गौरींच्या पहिल्या ओट्या भरून घेतल्यात आणि गौरींना वाणं ठेवलेली आहेत मी आता. ही एक वाण ह्या गौरीजवळ ठेवलं, एक वाण त्या गौरीजवळ ठेवलं आणि आता आपण तुळशीची पूजा करायला जायचं आहे. आमचं औसं पूर्ण भरून झालेलं आहे. गणपतीला आणि इतर देवांना वाण देऊन झालेले. आता हे जे सूप असतं हे आम्ही आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्या हातात आम्ही हे औसा हा देत असतो. हा आमचा औसा आहे. आम्ही जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांच्या हातात द्यायचं असतो. नानांच्या हातात नाही, आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्या हातात फक्त देतो. अशा रीतीने आमचा हा कोकणातल्या गौरी गणपतीचा औसा आम्ही भरतो. सगळं मान्य करून गेला काय काय असं टेन्शन नाही घ्यायचं. आयुष्यमान काका काकी आहे. तर आता मोठा कुणाला तरी
डोसा देतात. आता काका काकी आहेत म्हणून आम्ही काका काकींना डोसा दिलेला आहे आणि नवऱ्याला पण दिलेला आहे. तर अशा रीतीने आमचा डोसा भरून पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, भालचंद्र काका आले आहेत आपल्या राजापूरचे आणि ते काका आता आपल्या गणपती बाप्पाची पूजा करतायत बघा. तर मित्रांनो, काकींचा हा पहिला डोसा असल्यामुळे काकी आता सर्व तयारी करतात. जी मम्मीने मगाशी तुम्हाला दाखवली 5 पानं 5 भाज्या, तर तीच तयारी आता सेम काकी करतात बघा. काकी मी आवाजला बसू की आवाजला बसू? गणपतीकडे तोंड घासू दे, गणपतीकडे तोंड घासू. ते बाजू लक्षात ठेव, किशारची बाजू तुझी. सोने तर काय आणलंय? हा ते बाय गाठ मारा ती कोणतरी असं वगैरे बोल. काय हे आमचे भाऊजी आणि वहिनी आहेत, तर यांचा ओसा भरायचा राहिला होता. तर आता हे पहिल्यांदाच ओसा भरतायत, नवीन ओसा आहे. तर आता बघा कसं भरतात ते नवीन ओसा. आमच्याकडे एक मुलगा आहे, त्यांचा मुलगा पण दाखव. मुलगा आहे, नवीन नवरा नवरी नाही आहेत, पण ते पहिल्यांदाच ओसा भरतो. बरोबर, ठीक आहे. गाठ मारले नाव घ्या. चंद्र आहे चांदणीचा सांगाती, चंद्र आहे चांदणीचा सांगाती, पवारांचा हट्टी राजू आहे माझा जीवन साथी. आम्ही आता दोघीच जणी होत आहोत ना. कुठे नको घे. काही चुकी मागे असले तर तुझ्या पायाखाली दाबून ठेव, आणि त्यांची काही चुकी असली तर दाबून ठेव, आणि त्यांच्या सुखपती देव एकाचे 21 पादाचे 25 करण्या हो. त्या पाहुण्याची समज घे, नवलाची समज घे, अलकेसराची समज घे, काद्याचाळ्याची समज घे, सगळ्याचा एक करून या ठिकाणाची पूर्व अशिक याची समज घे, आणि सगळ्यांचा एक गणित करून काही इडापिडा असली त्यांच्या कारण काही कर्तव्य असेल तर नवीन होऊ तो मान्य करून घे, आणि काही चुकी मुकी असली तर करून घे. आता काय करायचं? तर हे बघा, आता काकींचा ओसा भरून झालेला आहे आणि आता काकी तुळशीच्या पाया पडायला चालल्या. तुळशीची पूजा वगैरे करून घेतली. आता
आता तुम्हीच अगरबत्ती बघ पाटी नमिता आता तुम्ही नाव घ्या नाव घ्या एक ते नाव घे घ्या आता नाव होईल सांगा मागून एक घ्या काहीतरी घ्या त्या वाया आता लक्षात बोला ना असं गौरी वरून सांगा मला एकच पाठवत भाजी भाजी मी तिची बालचंद मला ते तिचा असं सांगा ती बोला ना ते शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून बालचंद्रांचे नाव घेते गौरी गणपतीला वाकून चला आता गिफ्ट देणार काका काकी चला भाऊजी मोठा गिफ्ट द्या काय तरी भाऊजी घेऊन सांगितलं सांगितलं होतं नाही दिलं दाखवा डबीत डबीत पकड डबीत पकड असं पकड असं नाही हे बघ असं बघा ना गिफ्ट आणलंय बघा अंगठी आणली सोन्याची मस्त अंगठी ठेवा तो सुपट ठेवा सुपट ठेवा तशी ठेवा सांबार खीर वडे आणि ही आम्ही चणा बटाट्याची उसळ केली आहे कोणती पण करू शकतो आपल्या आवडीप्रमाणे तर मी इथे चणा बटाट्याची उसळ केली आहे खीर केली आहे वरण भात पापड आणि अजून पण एकदम भाज्या आळूवडी वगैरे करू शकतो पण आता माझी एकटीचीच जरा धांदत झाल्यामुळे मी एवढेच पदार्थ बनवले तर असं आज आमच्याकडे स्पेशल नैवेद्य असतो गणपती बाप्पाला आणि दोन गौरी तर मित्रांनो आजचा व्लॉग खूप सुंदर झाला आणि एक फक्त थोडीशी चूक झाली माझ्याकडनं की माझ्या फोल्डरमधले लास्टचे 3 व्हिडिओ जरा माझ्याकडनं डिलीट झाले तर त्यामध्ये आम्ही सर्व काका वगैरे एकत्र बसून जेवतानाचा व्हिडिओ होता परत आपला जो आउट्रो असतो व्हिडिओचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तर हा व्हिडिओ पण डिलीट झाला आणि त्याचबरोबर सर्वात मेन आपला जो महानैवेद्य काढला होता 27 वाड्यांचा तर तो पण आम्ही काढला होता पण त्या सर्व माझ्या 3 व्हिडिओ डिलीट झाल्या त्यामुळे मी काय जास्त दाखवू नाही शकलो पुढे आणि तो जो नैवेद्य काढतो आम्ही 27 वाड्यांचा तो आमच्या सर्व देवांसाठी काढला जातो तर तेच 2-3 व्हिडिओ माझ्याकडनं चुकून डिलीट झाले आणि आता जो हा व्हिडिओ आहे ते इथपर्यंत आपला व्लॉग होता बाकी सर्व फोल्डरमध्ये एक मी सेव्ह करून ठेवलेलं व्यवस्थित पण चुकून सेव्ह होता होता ते 3 व्हिडिओज डिलीट झाल्या माझ्याकडनं तर मग चला आजचा व्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल आणि आपला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्लॉग फक्त शेअर नका करू सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा आमचा व्हिडिओ पार्वती सुनांचा